नमस्कार, निष्ठावंतांना डावलून पक्षाबाहेरून आलेल्या आणि मोदी गो बॅकचा नारा देणाऱ्यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आली त्यामुळे मी नाराज आहे, अशा स्पष्ट शब्दात भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आपल्या मनातली खदखद पुन्हा एकदा व्यक्त केली आहे. पण त्याने पक्षाच्या विरोधात काम केलं, पक्षाच्या म्हणजे शिव्याच घातल्या अक्षरशः त्यांनी. मोदीजी गो बॅक अशा स्वरूपाच्या त्यांच्या घोषणा होत्या पडळकरांच्या. अशा लोकांना संधी मिळतं जे राष्ट्रवादी वर्षानुवर्ष काम करणारे आहेत, अशांना संधी मिळते. तर भारतीय जनता आता पार्टी कोणत्या दिशेनं चाललेली आहे याचं चिंतन करण्याची आता गरज आहे आम्हाला. कधी कधी मला पक्ष सोडून जावंसं वाटतं अशी भावनाही त्यांनी एका टी व्ही चॅनलशी फोनवरून बोलताना व्यक्त केली. मला कुणी टार्गेट केलं त्याचं नाव उघड करण्याची गरज नाही, योग्य नेत्यांकडे मी ते सांगितलं आहे. उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे नाथाभाऊला कोण छळत होतं, लोकांना ते नाव आता पाठ झालं आहे, असे खडसे म्हणाले. माझ्यावर आरोप झाले, चौकशी झाली पण क्लीन चिट मिळाली नाही. माझ्या व्यतिरिक्त अनेकांवरती आरोप झाले, सर्वांना क्लीन चिट देत गेले. माझी बाजू योग्य असतानाही मला फक्त त्यांनी क्लीन चिट दिली नाही, पण जे घडलं ते घडून गेलं, अशा शब्दात त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरही रोष व्यक्त केला. कधीकधी संताप आला की वाटतं पक्ष सोडून जावं, पण अशी एक व्यक्ती आहे जी मला आवडते. कधीकधी वाटतं राष्ट्रवादीत जावं, शिवसेनेत जावं, पण इतके दिवस मी आवरलेलो आहे आणि पक्षात राहिलो आहे, अशा शब्दात खडसे यांनी मनातली घुसमट व्यक्त केली. मला राष्ट्रवादीची काँग्रेसची ऑफर होती, मला शिवसेनेचीही ऑफर होती. मी स्वतः शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना जाऊन भेटलो होतो, पण तरीही मी ठरवलं की मी पक्षाबरोबर राहीन, असंही खडसे म्हणाले. गोपीनाथ गडावरही ते म्हणाले होते, मी पक्ष सोडू शकतो, आम्ही पक्ष बदलावणार नाही आहे, म्हणजे माझं सोडून द्या. पंकजाचं सांगतो, माझा भरोसा धरू नका. त्यामुळे आता एकनाथ खडसेंना पक्षाने परत डच्चू दिल्याने ते काय निर्णय घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.